मला अतिशय आनंद होतो की मला ह्या 108 मुळाचे जीवन मिळालं, त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. माननीय श्री हनुमंतराव गायकवाड साहेब यांनी 22 मे 1997 साली जे एक छोटस रोप लावलं होतं त्याचं आज एक वटवृक्ष झालेला आहे. बीव्हीसीचा टेक्नॉलॉजी, बीव्हीसीचं तंत्रज्ञान वापरलं आणि 70 ते 75 टनापर्यंत मी ऍव्हरेज उत्पादन काढू शकलो. बीव्हीसी कंपनीचं मॅजिक आणि शेप वापरल्यामुळं मला डबल उत्पन्न मिळाले. विवेकानंदांच्या स्वप्नातलं भारत घडवायला 100 युवकांची गरज होती, त्यातलं एक मी स्वतःला समजतो आणि मला जमेल तेवढं झेपेल तेवढं विकासाचं काम करत राहतो. पुढच्या काळामध्ये संकल्प हाच आहे की पुढच्या 12 वर्षामध्ये 10 लाख लोकांनी बीव्हीजीमध्ये काम केलं पाहिजे आणि 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी कारणीभूत व्हावं. आज जे काही यश मिळालं आहे त्याच्यामध्ये उमेश माने साहेबांचा सिंहाचा वाटा आहे, प्रसन्न आहे, विपिन आहे, माझी सगळी बीव्हीजी टीम, ह्या सगळ्या आजवरच्या यशाचं सगळं श्रेय इथं बसले माझ्या सगळ्या टीमला जातं. श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय हे जर शोधायचं असेल तर ते माननीय हनुमंतजी गायकवाड आणि बीव्हीजी याच्यामध्ये पाहावं लागेल. बीव्हीजी म्हणजे भारत विकास ग्रुप, पण बीव्हीजी म्हणजे बिग विजन्स ग्रुप. 19 वर्षाच्या असताना फक्त स्वतःच्या डेव्हलपमेंटचा विचार करणारी मुलं असतात आणि तुम्ही देशाचा विचार केला त्या हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या एका मराठी तरुणांनी, मराठी माणसांनी, आपल्या माणसांनी देशाच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये एवढं मोठं परिवर्तन केलं की त्यांनी 70,000 जास्त तरुण मुलांना रोजगार मिळवून दिला. हे त्यांचं इतकं मोठं यश आहे की ते यश महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता आणि आपल्या सगळ्यांकरता अतिशय अभिमानाचं आहे. मी आत्ता गुजरातमध्ये होतो कांडल्याला. प्रधानमंत्री, मी आणि गुजरातचे मुख्यमंत्री बोलत होते, मला प्रधानमंत्री विचार कुठे चाललं, मी म्हटलं पुण्याला चाललो. तर मी सांगितलं या या कार्यक्रमाला चाललो आहे, तर लगेच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांना की मी त्यांनाही पण आमच्या इकडे गुजरातमध्ये हॉस्पिटलची आणि याची खूप चांग कामं दिलेली आहे आणि ते अतिशय चांगलं काम करतात. हाऊसकीपिंगचं काम ते उत्तम करतात, पण आपली नाळ जी आहे ती शेतीची आहे आणि शेतकऱ्याची आहे आणि मग त्याच्या हिताची जपणूक करण्याच्या दृष्टीनं काही करता येईल का यासाठी त्यांनी काही पावलं टाकली, काही संशोधन केलं, अनेक नवीन त्यांनी औषधं तयार केली जी हर्बलवर आहेत आणि ती वनस्पती, भाजीपाला, फळं यांच्या जपणुकीच्यासाठी वापरता येतात आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचा विषारी तत्सम प्रकार नसल्यामुळं खाणाऱ्याच्या आरोग्याला त्याची चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि आपल्या उद्योगाची सुरुवातसुद्धा 1-2 लोकांच्या पासून केली. आज त्यांनी 70,000 कुटुंबांना एक प्रकारचा निवारा दिलेला आहे, त्या कुटुंबात सौख्य लाभेल याची खबरदारी घेतली. हे अतिशय मोलाचं काम आहे.